हॅलो फ्रेंड्स, आज माझी आजी आपल्याला घट्ट झुणका बनवायला शिकवणार आहे चुलीवरचा. आपल्या सर्वांना चुलीवरचे जेवण खूप आवडते, कारण त्याची चव जरा वेगळी असते गॅसवरच्या जेवणापेक्षा. तर आता ती चूल पेटवून घेत आहे. नवीन इनिशिएटिव्ह मी माझ्या चॅनलवर सुरू केलेला आहे. चला तर बघूया काय काय साहित्य घ्यायचंय. एक कांदा घ्यायचाय, थोडासा खरडा घ्यायचाय, बेसन पीठ, जिरे, मोहरी, हळद, तेल, मीठ आणि पाणी. आता काय काय करायचं. कांदा कापून घेतायची. चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणजे सगळंच मॅनेज करावं लागतं. सगळं काम पण आपण करा, चुलीला जाळ पण घाला, सगळं स्वतःच करावं लागतं. असं सोपं नाही आहे चुलीवरचा स्वयंपाक. गॅसवर करणं सोपं पडतं, पण चुलीवरच्या जेवणाला जी चव आहे ती गॅसवरच्या जेवणाला. चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा. आजीच्या हातच्या पदार्थांची एक स्पेशालिटी म्हणजे कमी मसाला घालून चव एकदम मस्त असते. चांगला कांदा जिरं टाकलं, मोहरी, जिरं मोहरी टाकल्यानंतर पाणी टाकून घेते ती. हिरवी चटणी म्हणजे खरडा टाकलाय तिने थोडासा ठेचा. मीठ टाकून घेते. हळद टाकते आता ती. पाण्याला उकळी येऊन दिली होती ना. Thank you.
पूर्ण घट्ट झालेले आहे आता. याला आता 5 मिनिट झाकून ठेवायचं. मस्त घट्ट झुणका तयार झालेला आहे. तयार झालेला आहे घट्ट झुणका. आजीलाच विचारूयात कसा झालाय. फक्त 10 मिनिटात तयार केलेला आहे हा. चव खूप छान असणार आहे. आजीच्या हातचे असेच नवनवीन पदार्थ जर बघायचे असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि वनिताज रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.